वरूर गावचे ग्रामविकास अधिकारी डी बी पवार यांच्या विरोधात वरूर ग्रामस्थांनी आज शेवगावच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. ग्रामविकास अधिकारी डी बी पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी मागणी गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर बंकट आर्ले यांच्याकडे केली आहे. वरूर गावचे ग्रामविकास अधिकारी डी बी पवार यांच्या विरोधात वरूर ग्रामस्थांनी आज गटविकास अधिकारी शेवगाव यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. ग्रामविकास अधिकारी डी बी पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर बंकट आर्ले यांच्याकडे केली आहे. या निवेदनात उपसरपंच गोपाळ खांबट यांनी म्हटलं आहे की ग्रामविकास अधिकारी हे सरपंचांच्या मनमानीनुसार काम करत आहेत, त्यामुळे उपसरपंचांसह इतर 6 सदस्यांवर या गोष्टीचा अन्याय होत आहे. झालेल्या मासिक सभांचे प्रोसिडिंग न देणे, महिला सदस्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, ग्रामपंचायत सदस्यांना आणि उपसरपंचांना उडवाउडवीची उत्तरं देणं, तसेच गावाच्या विकासाबाबत गावकऱ्यांना सहकार्य न करणं, मी तुमचे कोणतंही काम ऐकणार नाही, काय करायचं ते करून घ्या, असे गंभीर स्वरूपाचे आरोप गोपाळ खांबट यांनी निवेदनाद्वारे केले आहेत. यांचा मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही बहुमतात सदस्य असताना मनमानी कारभार करता, जे ठराव पाहिजे ते ठराव संमत न करता, तुम्हाला काय करायचं ती भाषा काय करायचं ते करा, ही भाषा वापरून मनमानी करतात. तर आम्ही मीटिंगमध्ये आत्ता चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली, महिला सदस्यांना पण वेगळ्या पद्धतीनं बोलणं आलं. मग आम्ही व्हिडिओ ऑफिसला इथं आलो, इथं आल्यानंतर घेराव व्हिडिओ ऑफिसला व्हिडिओ साहेबांना घेराव घातला. घेराव घातल्यानंतर त्यांच्याकडे एक निवेदन दिलं, रामशोक पवार यांची बदली करण्यात यावी, सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावं. त्यांनी आम्हाला शब्द दिला की या अर्जाची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून तुम्हाला दुसरा माणूस देण्यात येईल. ही मागणी त्यांनी मान्य केली. त्याच्यानंतर आम्ही आता हे आंदोलन मागे घेत आहोत. आज ज्यावेळेस 6 सदस्य आणि उपसरपंच गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात हे आंदोलन करून बसले असता त्यांना कोणतेही ठोस आश्वासन देण्यास गटविकास अधिकारी तयार नव्हते. यावरून एक लक्षात येतं की वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठीशी घालताना दिसत आहेत. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लोकशाही मूल्य सक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य असते तेच अधिकारी आज लोकशाही मूल्य पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावेळी उपसरपंच गोपाळ खांबट, वरूर ग्रामपंचायत सदस्य सुरेश वावरे, सदस्य अर्जुन तुजारे, सदस्य शामिया पठाण, गयाबाई गरुड यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. प्रतिनिधी रवी उगलमुगले, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.